हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सांबर क्लासेस। चैप्टर नंबर 1, एंगल एंड इट्स मेजरमेंट, एक्सरसाइज 1.1, क्वेश्चन नंबर 5। काय दिले या क्वेश्चन मध्ये? इन ट्रायंगल एबीसी इफ मेजर ऑफ एंगल ए इज इक्वल टू 7π/36 रेडियन, मेजर ऑफ एंगल बी इज इक्वल टू 120 डिग्री, फाइंड मेजर ऑफ एंगल सी इन डिग्री एंड रेडियन। तो जो ट्रायंगल, त्याचे जे तीन एंगल, त्यापैकी दोन एंगल दिलेले, बघा काय काय दिलेले, एक मेजर ऑफ एंगल ए दिलेला आहे, किती आहे तो 7π/36, पण हा कशात दिलेला आहे, इन टर्म्स ऑफ रेडियन। तो जो रेडियन मध्ये त्याला कन्वर्ट करू, इज इक्वल टू 7π/36 इंटू, जर रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर काय करतो आपण, मल्टीप्लाय बाय 180 डिवाइडेड बाय पाय, असं जर केलं तर कशातील, डिग्री मध्ये येईल। मग आता काय काय कॅन्सल होण्यासारखं आहे बघायचं, आपण कॅन्सल करू। हा इथे हा पाय, पाय गेट कॅन्सल, 18 ने जर डिवाइड केलं तर 18 10 ज, आणि हा 18 2 ज, परत 2 ने डिवाइड केलं 2 5 ज, ओके। आता या पद्धतीने जर आपण हे केलं तर मेजर ऑफ एंगल ए इज किती होतो तो 7 × 5 = 35 डिग्री, ओके। जो सेकंड एंगल आहे, मेजर ऑफ एंगल बी, तो किती दिलेला आहे, 120 डिग्री। आणि काय फाइंड आउट करायचं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मेजर ऑफ एंगल सी। आता ट्रायंगलची एंगलची प्रॉपर्टी जर यूज केली तर आपण म्हणू शकतो, बट मेजर ऑफ एंगल ए प्लस मेजर ऑफ एंगल बी प्लस मेजर ऑफ एंगल सी, तिघांची जर सम केली तर किती असते ती, 180 डिग्री। कारण काय त्याला, त्याला कारण आहे सम ऑफ द एंगल ऑफ ट्रायंगल, सम ऑफ द एंगल ऑफ, तसं करतो ट्रायंगल किती असतो, इज 180 डिग्री। आता यापैकी ए आणि बी यांच्या व्हॅल्यू माहिती आहे, त्या पुट करून काय फाइंड आउट करू, सी। देअरफोर ए तो आहे 35 डिग्री प्लस बी आहे 120 डिग्री प्लस, हा फाइंड आउट करू, मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू, तिघांची टोटल केली तर किती असते ती, 180 डिग्री। देअरफोर 35 आणि 120 हे होतं 155 डिग्री प्लस मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू 180 डिग्री। आता हा जो प्लस 155 हा जर ट्रान्सफर केला तर या बाजूला काय नसतो, मायनस। देअरफोर मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 155 डिग्री इज इक्वल टू किती येणार तो, 25 डिग्री। पण आपल्याला विचारलंय मेजर ऑफ एंगल सी इन डिग्री अँड रेडियन, देअरफोर मेजर ऑफ एंगल सी इज इक्वल टू, हा जो 25 आहे, आता डिग्रीचं काय करतो आपण, रेडियन मध्ये उलट करा लागेल, म्हणजे काय करा लागेल, मल्टीप्लाय बाय पाय अँड डिवायडेड बाय 180। तर हे कशात होऊन जाईल, एक मिनिट ब्रॅकेट करतोय, जर आपण पेन घेतला इथे, याला जर ब्रॅकेट केला, हे कशात होऊन जातं, हे होऊन जातं रेडियन मध्ये। आता डिवाइड करू, 5 ने जर डिवाइड केलं, 5 × 5 = 25 आणि हा किती, 5 × 3 = 15, 3 × 3 = 15, 3 × 0 = 35, 6 म्हणजे हा होणार आहे 5π/36 रेडियन। आता याचं जर फायनल आन्सर लिहायचं असेल तर आपण फायनल आन्सर कसं लिहू शकतो,
देयरफॉर मेजरमेंट ऑफ एंगल सी, जो सी विचारला होता तो आला डिग्री मध्ये आला तो 25 डिग्री, और हेच अपन रेडियन मध्ये जर लिहायचं असेल तर ते लिहू शकतो 5 पाय बाय 36 रेडियन। ओके, हे आहे त्याचं फाइनल आंसर।